कडे केली जाते आणि थेट आता जाणार आहोत उदय तिमांडे आपल्या बरोबर आहे, पालकमंत्री सुनील केदार त्यांच्या बरोबर आहे आणि हाच प्रश्न सुद्धा त्यांना विचारायचा आहे की तातडीने अंमलबजावणी होणार का, त्या पीडितेला न्याय मिळणार का। थेट जाऊया उदयकडे। मनुष्य मी तुम्हाला हे थेट दृश्य दाखवतात, शव विच्छेदन जे आहे ते त्या मृतदेहाचं झालेलं आहे आणि थोड्याच वेळात जे आहे तो मृतदेह बाहेर काढण्यात येईल। स्वतः वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार इथे उपस्थित आहे, मात्र ते सध्या बोलण्याच्या मनस्थितीत नाही आहे। मात्र मृतदेह बाहेर काढण्याची जवळपास सगळी तयारी झालेली आहे आणि पोस्टमार्टम सुद्धा जे आहे ते झालेलं आहे आणि थोड्याच वेळात जो आहे तो मृतदेह ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून हिंगणघाटला म्हणजे तिच्या मूळ गावी जे आहे ते नेण्यात येणार आहे। मनुष्य निश्चितच आपण बघतो थोड्याच वेळात आता शवविच्छेदन जवळजवळ पूर्ण झालेलं आहे। खरं तर आज प्रत्येकाच्याच मनामध्ये अतिशय भावना अगदी साश्रू नयन आणि प्रत्येकजण ही बातमी बघतो आहे, कारण गेले 8 दिवस या पीडितेची जी काही झुंज सुरू होती त्याचे सगळे साक्षीदार आहेत। तिच्या गावातलेच नाहीत, नागपूरमधलेच नाहीत, वर्ध्यामधलेच नाहीत, अगदी सर्वसामान्य नागरिकसुद्धा त्याचा साक्षीदार। आणि दुर्दैवाने या मुलीच्या मृत्यूची बातमी आज सकाळी कळलेली आहे।